पकड़ 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 अर्ज पण खेळा नाहीतर पडाल. नाही नाही मी आहे की नाही पडणार. अरे वा छान खेळ चालला तुमचा. जो या खेळामध्ये जिंकेल ना त्याला माझ्याकडून बक्षीस चॉकलेट. मला नको चॉकलेट, तुम्ही खेळा ना आमच्या सोबत. मायरा बेटा ग मी खेळलो असतो पण मला क्लिनिक मध्ये खूप काम आहेत. हा असून द्या असून द्या. ए आपण दोघं खेळू ग, जा तुम्ही. नाही मला डॉक्टर अंकल सोबतच खेळायचंय. अंकल प्लीज आमच्या सोबत खेळा ना. बर ठीक आहे तुम्ही पळा मी तुम्हाला पकडायला येतो. रेडी रेडी. आलो. अरे मायरा लांब पळू नकोस. कुठे कुठे गेलीस? अरे काय झालं तुला, केवढं जोरात लागलं तुला. अरे बापरे काय झालं, काय झालं? अहो काय नाही, खेळत होती तेव्हा पडली, तिला लागलंय. टोनिया तुला काय अक्कल आहे का रे, असं खेळ खेळतात वैरा. ए दीदी आग मी काय बी नाही केलं, आम्ही ते पकडा पकडे खेळत होतो आणि डॉक्टर मारच माग लागलो होतो पकडायला. मला तर वाटतं डॉक्टरांनीच ढकललं असणार आहे तिला. तुम्ही काही बोलतोस का रे, मी कधी धक्का मारला तिला? उलट मी पकडलं म्हणून कमी लागलंय तिला, नाहीतर डोक्यावर पडली असती ती. मंगळे हिला शांत कर, ड्रेसिंगचं सामान घे. आणते. लय लागलं का तुला? चौहान. हा मॅडम. मला नाही वाटत त्या नायमाने काय केलं असेल, तुम्हाला काय वाटतं? नाही नसेल काय केलं. हॅलो. हॅलो डॉक्टर अजित कुमार देव बोलतोय. हा बोला, काही अर्जंट आहे का? मी जरा कामात आहे. अर्जंट आहे म्हणूनच फोन केलाय. ऍक्च्युली मायरा खेळता खेळता पडली, तिच्या गुडघ्याला खूप लागलंय, रक्त सुद्धा येत आहे. आम्ही तुम्हाला बोललं नसतं पण ती मम्मा मम्मा म्हणून खूप जोरात रडतीये ओरडतीये म्हणून तुम्हाला फोन केलाय. हरकत नाही, तुमचं खूप महत्वाचं काम असेल तर तुम्ही तिकडेच थांबा, आम्ही तिची काळजी घेतो. तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा, मी शांत करतो तिला. नाही मी येतो तिकडे, तिला सांगा मम्मा येते म्हणून. बर बाय. जय हिंद. मॅडम काय गाडी चालू होत नाही का? स्केच आणलंय का? हो बनवलंय देख. मॅडम तुम्हाला कुठं सोडू का मी? हो डॉक्टरच्या क्लिनिकला जायचं होतं. मला वाटलं तू खूप स्ट्रॉंग गर्ल आहेस. मला खूप दुखतंय. आता नाही दुखणार, मी मलम पट्टी केली ना, शांत हो. तू स्ट्रॉंग गर्ल आहेस ना? मी आहे माझ्या मम्मा सारखी स्ट्रॉंग गर्ल. गुड गर्ल. मायरा काय झालं, कुठे लागले? ओ ओ ओ रडायचं नाही, आता मम्मा आली आहेस ना. पप्पी दे मला. गुड गर्ल. दाखव मला कुठे लागले. नाही फार नाही लागलेला, मी मलम पट्टी केली आहे, येईल लवकर जखम भरून. थँक्यू डॉक्टर. अहो थँक्यू काय म्हणताय, माझं कामच आहे ते. नाही कधी कधी औषधांपेक्षा आधारांची जास्त गरज असते आणि तो आधार तुम्ही तिला दिला म्हणून थँक्यू. नाही खरं तर माझंच चुकलं, म्हणजे मी तिच्याकडे नीट लक्ष ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला तुमचं काम सोडून इथे यावं नसतं लागलं. बाय द वे स्केच आर्टिस्ट इथून तिकडे आला, तुमची भेटही झाली नसेल ना? नाही भेटलो आम्ही, पण मी निघाले आणि ते आले. म्हणजे हिने स्केच बघितलं की काय?
पण त्यांच्याशी बोलायला आणि स्केच बघायला मला वेळच मिळाला नाही. फाईल तशीच गाडीत ठेवली आहे आणि मी इथे आले. म्हणजे स्केचची फाईल गाडीतच आहे. तुम्ही मायरासोबत खेळा, मला एक महत्वाचं काम आहे. कशी पडलीस तू सांग मला. मम्मा मी असे गेम नाही खेळणार ज्यामुळे मला लागेल. मायरा मी तुला हेच तर सांगत असते ना की असे गेम नाही खेळायचे, तू ऐकतच नाही. नाही त्यात टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. हो तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी दिलेल्या गोळ्या फक्त वेळेवर घ्या. नाही मान्य आहे, माझ्यासारखा डॉक्टर हा देव म्हणूच असतो, पण म्हणून पेशंटने गोळ्या घ्यायच्या वेळा चुकवायच्या नाही. 2 दिवस तुम्ही काम करा, हलकाच आहार घ्या. हो हो, आणि 2 दिवसानंतर परत क्लिनिकमध्ये दाखवायला एकदा. हो नाही हो, पेशंटच्या चेहऱ्यावरती समाधान असणं यातच माझं सगळं आलं. हो हो ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. ओके या, मी क्लिनिकमध्ये वाट बघतो. हवलदार जोपर्यंत गाडीत हे स्केच फाईलमध्ये ठेवता येणार नाही, याला गाडीतून खाली उतरवता आलं पाहिजे. शिखरे साहेब, तुमचं गाव कुठलं? इथंच आहे, मोपरे. मोपरेच आहे का? तुम्ही गावाला जाता की नाही कधी? रोज येऊन जाऊनच करतो. अच्छा, हो इथे काय बसलाय तुम्ही? माझ्या क्लिनिकमध्ये येऊन बसा. असते ठीक आहे, इथंच बरं आहे मी. अहो बसला असता. थँक्यू, इथंच बरं आहे. पण दिव्या इथे यायच्यात हे स्केच काहीही करून फाईलमध्ये गेलं पाहिजे, नाहीतर सगळा खेळ खल्लास होईल. अरे वा, मायराच्या डोळ्यातलं पाणी गायब झालं. जा तू झाली. मी नाही जाणार आता. डॉक्टर आज मला पोलीस स्टेशनमध्ये खूप काम आहेत, तर मायरा तुमच्या बरोबर थांबली तर चालेल का? अहो मला चालेल, पण मायराला चालेल का? काय ग मायरा, चालेल? मायरा रडायची थांबली. तिला माझ्याकडून एक छानस गिफ्ट, चॉकलेट. हे चॉकलेट बघा आता किती हॅपी झाली. बाय मायरा. येस मग मला बाय करिये. बाय. बाय करा. बाय कर. मायरा ग, हे काय केलंस? चॉकलेट का टाकलंस? थांब मी काढतो. ते स्केच तुम्ही ठेवलेत ना? पाठीमागच ठेवले. मायरा मस्ती करू नको हा, आणि त्रास द्यायचा नाही त्यांना. नाही देणार. गुड गर्ल.
सापडलं चॉकलेट. चल बाय करा मम्माला. बाय, टेक केअर बेबी, बाय. तुम्ही चॉकलेट का फेकलं? तुझी गंमत करायची होती म्हणून. पण हे कोणाला सांगायचं नाही आपल्या दोघात टॉप सिक्रेट. कोणाला नाही सांगणार ना? प्रॉमिस. प्रॉमिस कर मला. प्रॉमिस. गुड गर्ल. चला चला सावकाश ये इथे बस बस. चॉकलेट फोडून देऊ. हो. या माहेराची आई खूपच जोमाने काम करते. तिच्यापासून लांब राहून मला काही साध्य होणार नाही. आणि असंच जर आपण तिच्या बाबतीत काफिल राहिलो तर ते आपल्याच अंगाशी येईल. त्यापेक्षा काहीही करून त्या दिव्या सिंगच्या आयुष्यात आपल्याला शिरकाव करावा लागेल. तिच्या सतत जवळ राहावं लागेल. जितका मी तिच्या जवळ राहीन तितकाच त्याचा मलाच फायदा होणार आहे. आणि तिच्या जवळ जाण्याचा सध्या तरी मला एकच मार्ग दिसतोय. मायरा. हा माणूस कोणाच्या बघण्यात आलाय का? नाही मॅडम, अजून तरी हा माणूस बघण्यात आलेला नाहीये. हा स्केच सगळ्या गावात आणि जिल्ह्यात लावा. काहीही करून मला हा माणूस सापडला पाहिजे. चव्हाण, त्याच्या प्रिंट काढा. सॉरी, मी नाही येऊ शकत तिला तिकडे घेऊन. एवढं प्रेम असेल तर तूच येणार तिला भेटायला. नाही, मी माराला एकटीला तिकडे नाही पाठवणार म्हणजे नाही पाठवणार. हे बघ, तू खूप त्रास दिलाय मला, आता हे बंद कर. मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. एक बार बोल दिया ना मैंने कि मायरा नहीं आएगी मतलब नहीं आएगी. तू स्वतःला समजतोस कोण रे? ऐकून घे, ते तुझी मुलगी नाही आहे हे तू विसरू नकोस. आता ती माझी मुलगी आहे. तुझं जर खरंच प्रेम असतं ना तर तिच्या सोबत असताना तू त्याला वेळ दिला असता. बट यू डिड नॉट, यू डिंट इवन केअर. सो त्यामुळे या जन्मात मी मायराला तुझ्याकडे पाठवणार आहे हे स्वप्न बघायचं तू विसरून जा. तुला जे करायचं ना ते कर. मी नाही घाबरत कोणाला. आय एम रेडी फॉर इट. मायरा. मायरा. मायरा बेबी, चल बाहेर रे. मायरा. मायरा बेबी, काय झालंय? मायरा अशी का बसलीयस? ये मम्माकडे ये. गुड गर्ल, ये ये. मम्मा ना मायराला झोपताना एक स्टोरी सांगणार. बर, मम्मा उद्या मारासाठी एक टेडी बेअर आणणार. मग ठीक आहे, आपण वाड्यात जाऊया. चला. गुड गर्ल, गुड गर्ल. ये माझ्याकडे, मला मिठी मार आधी. हो मारा, असं नाही ना मागायचं ना. आज तू अशी लपली आहेस, उद्या घाबरून दुसरीकडे लपलीस आणि सापडली नाही तर. डॉक्टर, तुमच्यासाठी जेवण आणले. ठेव तिथे.
काय काय बघतेस माझ्याकडे? मी कशाला तुमच्याकडे बघू? डॉक्टर सॉरी. कशाबद्दल? मी तुम्हाला म्हणाले की तुम्ही देवी सिंग सारखं दिसता, ते नव्हतं म्हणायला पाहिजे. चला, तुला खात्री पटली तर तू माझ्यासारखा दिसत नाही. वय, मला आता खात्री पटली की तुम्ही देवी सिंग सारखं नाही दिसत, कारण तुम्हीच देवी सिंग आहे. आई बोलतेस का तू? डोक्यावर पडलेस का? देवी सिंगचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. डॉक्टर, तुम्ही मला एकदा काय हजारदा जरी सांगितलं ना की तुम्ही देवी सिंग नाही, तरी त्यानं मला काही फरक पडत नाही. दिव्या मॅडमला फरक पडू शकतो, त्यांना कळलं तर? नाही कळणार तिला, कारण तिला कळू नये म्हणून मी योग्य ती खबरदारी घेतलीये. वा, आता कसं खरं बोललात? म्हणजे तुम्हीच देवी सिंग आहे. त्या बाबांना जेव्हा तुम्ही हकलून देत होता ना, तेव्हाच मला संशय आला होता की कुछ तो गडबड आहे. बिचारे बाबा. बिचारा? तो रूपाचा बाप आहे. त्याला या गावातून निघून जा म्हटलं होतं, त्याने ऐकलं नाही. पोलीस स्टेशनला गेला, दिव्याला भेटला. खर तर एक गोळी देऊन त्याला कायमचं संपवायचं होतं, पण अशा परिस्थितीमध्ये त्याला संपवायचं माझ्या अंगलट आलं असत. माझं चुक. त्याला या गावामध्ये पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मारून टाकायला पाहिजे होतं. तुम्ही देवी सिंग आहे म्हणजे रूपाताईला तुमच्याशी लग्न करायचं होतं, पण रूपाताई कुठं आहे? कतीला बी मारून टाकली. डॉक्टर अहो सांग, हो मीच मारलं तिला. ऐकत नव्हती, मला म्हटलं तुमच्याशी लग्न करायचं आहे, मी नाही म्हणालो. मुंबईहून पाटला करत इथपर्यंत आली, लायकी का तिची माझ्याशी लग्न करणार? मी म्हटलं नाही, मला धमकी दिली, म्हटली माझ्याशी लग्न करा नाही तर वाट लावेन तुमची. ती माझी वाट लावणार? तिला म्हटलं शांत बस, नाही ऐकलं तिने, शांत करून टाकली तिला. ह्या बायकांना लग्नाशिवाय दुसरं काय सुचत नाही का ग? रेश्माला माझ्याशी लग्न करायचं होतं, अपर्णाला माझ्याशी लग्न करायचं होतं. अहो मग काय हरकत आहे तुम्हाला लगीन करायला? नाही तेव्हा तर माझ्या मागे लागलेले असतात ना, लगीन कर लगीन कर, तुझं बी वय झालंय, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे लगीन करायला? हे बघ, तुझी लग्न न करण्याची जी कारण आहेत ना, तशीच माझीही काही कारण आहेत. तुम्हाला लगीन करायचं तर करा, नाहीतर नका करू, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण मला सांगा डॉक्टर, रूपाताईची डेड बॉडी तुम्ही कुठं लपवली आहे? ओ माझी लाडाची डिंपल, अगं तू काय लग्नात आलीस का माझ्या? तुला सगळं सांगायला? हे बघा, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. बस 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 सांगतो. हा सांगा. रूपाची डेड बॉडी मी कुठं लपवले सांगतो. पण रेशमाची आणि संजूची डेड बॉडी कुठं लपवली तू मला सांग. ते मी तुम्हाला कधीच नाही सांगणार. निघ, माझ्याकडे तुझ्यासारखा फालतू वेळ नाहीये. निघ. जाते, त्यासाठी ओरडायची गरज नाही. नेहमी ओरडत असते. रूपाची डेड बॉडी कुठे विचारते? संजीवची आणि रेशमाची डेड बॉडी जर काही लपवली नसती तर हिला सुद्धा त्यांच्याकडेच पाठवलं असतं.